लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल असलेल्या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना जिल्हा सत्र न्यायालयानं अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता बडगुजर यांना एका प्रकरणातून तरी दिलासा मिळाला आहे. मालेगावी पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी असलेल्या पटेल ह्या एका व्यावसायिकाच्या येथे काल रात्री 8 वाजेच्या सुमारास जबरी दरोड्याचा प्रकार घडलेला आहे. सशस्त्र दरोडेखोरांच्या हल्ल्यात पटेल कुटुंबातील 3 जण जखमी झालेले असून 2 दरोडेखोरांना पकडण्यात नागरिकांना यश आलेलं आहे. ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर स्वाक्षरीसाठी 50,000 लाच मागून त्यापैकी 30,000 रक्कम स्वीकारताना सोग्रस येथील सरपंच आणि उपसरपंचास एसीबीच्या पथकानं रंगेहात अटक केलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील माळेगाव MIDC मधील हिंदुस्थान ग्लास लिमिटेड कंपनीत काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भीषण स्फोट झाला. सुदैवानं या घटनेत 200 अधिक कामगारांचा जीव अगदी थोडक्यात बचावलेला आहे. जीवितहानी झाली नसली तरी मात्र करोडो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील नाशिकमध्ये दौरा करणार असून त्यावेळी ते भव्य अशी सभा देखील घेणार आहे. आणि त्यापाठोपाठ अमित शहा देखील 27 आणि 28 जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्या दौऱ्यावर असणार असल्यानं नाशिकमध्ये राजकीय वातावरण त्यामुळे आता चांगलंच तापणार आहे. पांगरी येथील श्री संत हरिबाबा यांच्या भव्य यात्रा उत्सवाला आज प्रारंभ झालेला असून उद्या रविवारी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. छावा संघटनेचे विलास पांगरकर यांच्या हस्ते महाआरती महापूजा आज संपन्न झालेली आहे. मल्टी डेंटल स्पेशालिटी क्लिनिक म्हणून अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या ओरोफिट डेंटल एक्सपर्टच्या नाशिकमध्ये 2 सुरू झालेल्या असून छत्रपती संभाजीनगर येथे देखील 1 सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीमध्ये 100% यशाची हमी देणारे देवरे अकॅडमी या ठिकाणी लवकरच तुमचा प्रवेश निश्चित करा असे आवाहन संचालक स्वप्नील देवरे यांनी केले आहे. माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलेलं असून त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानं नाशिक जिल्ह्यातील 18 125,000,000 निधी प्राप्त झालेला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या निधीतून हा निधी प्राप्त झालेला आहे. सार्वजनिक बांधकाम पूर्व विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुहास थोरात हे त्यांच्या सेवेतून आज निवृत्त झालेले असून त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत नुकताच संपन्न झाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमस्थळाची काल पाहणी केलेली असून यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य अशा सूचना दिलेल्या आहेत.